भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी हा नवा वाद ओढवून घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य त्यांनी केलंय. एवढंच नाही तर महाराजांचं बालपण रायगडावर गेलं, स्वराज्याची शपथही त्यांनी रायगडावर घेतली असं लाड म्हणतायत. त्यानंतर लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादीनं दिला. त्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर सातत्याने लढलेले नरवीर तानाजी मालुसरे देखील प्रतापराव गुजर देखील हे कोकणातलेच होते. असंख्य मावळ्यांनी कोकणातल्या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं आणि स्वराज्याची स्थापना केली. अशा प्रकारचे जाणीवपूर्वक चुकीचे वक्तव्य भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत. काल फक्त आम्ही आत्मक्लेश तेवढा केलाय, याच्यानंतर आम्ही आत्मक्लेश करत बसणार नाही. एकदा आम्ही गांधीवादी विचारानं चाललोत पण पुढचा मार्ग आमचा भगतसिंगांचा सुद्धा असू शकतो याची खबरदारी भाजपने घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर महाराजांविषयी रोज वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांची डोकी फिरली आहेत का अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. दरम्यान महाराजांचे विचार घेऊ नका, केवळ वाद घालत बसा अशी उपरोधिक टीका राज ठाकरे यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झालाय सगळ्या अख्ख्या जगाला माहित आहे. त्या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलंय, डोकं फिरलंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना, ती शक्ती ज्यांना खतम कर, जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची, ती तलवारच एक दिवसांचं मुंडकं छाटणार यांच्या पक्षाचं. रोज कोणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांवरती भाष्य करतो असं वाटायला लागलंय मला की यांच्या स्वप्नामध्ये अफजल खानाने औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी देतो एक मंत्र आणि त्यानुसारही बोलतात. शिवाजी महाराजांवरती बोलण्याची अशा प्रकारे यांची लायकी आहे का? एवढंच करा म्हणा, शिवाजी महाराजांकडनं काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी घडवलं, कळलं, त्या नाही गोष्टी आम्हाला घ्यायच्यात. आम्हाला फक्त वाद करत बसायचे, करत बसा म्हणा, तेच करत बसा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे